त्या सुनेच्या अंगठीच्या मापाचं काय ते? काका अजिबात काळजी करू नका, मी ना बघ नक्की. अरे ए काय चाललंय काय बी इथे बाबा? तुमचा डिमांड भरू ना. बरोबर ए पण थंडी आहे म्हणून ना पहिले सांगतो तुली. चल आता हा बाबा कोण जागे आहेस का? मी जागेवर जाबे तुझं का विमान झाले? विमान नाही रॉकेट झाले. माझं नेहमी रॉकेटच होत म्हणूनच मी पीत नाही हो. म्हणजे पीत नाही म्हणजे कधीच पीत नाही असं नाही, कधीतरी पित मजा म्हणून. पप्पा कोणाशी बोलतोय काय कळतंय का तुले? तुमच्याशीच बोलतोय की हरिश्चंद्र नागपूरकर, सन ऑफ राजाराम नागपूरकर. बापाचा बाप काढतो बापाच्या तोंडो. विनया पप्पा मी ऐकतोय. सॉरी 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 आजोबा. तुम्हाला माहितीये काय मी पहिल्यांदा दारू पेलो होतो ना तेव्हा मनात तुम्हाला सॉरी म्हणालो होतो आणि मग शिप घेतला पहिला. पण तेव्हा मला हे कुठे माहिती होत की तुम्ही पण विनया फक्त थंडी असली ना. थंडी थंडी फक्त थंडी हे कारणच असतं ना. पण जसं माझं कारण आहे की मी खूप सॅड झालो ना की मग दारू पितो. सुमित खूप प्रेशरमध्ये असलं की पितो. राघव एन्जॉयमेंट म्हणून आणि अभिमान त्याला कारणच लागत नाही. तसंच तुमचं बरं थंडी पाजली की दार बरं. बरोबर. पण बाबा खरंच खूप लकी हो, मला खूप छान मित्र मिळाले. हो म्हणजे तुझे दारू पाजतात चांगले. हा ते मला कधीच दारू पाजत नाही. मला इच्छा असते म्हणून मी पितो. अरे वा. पण ते दारूच नाहीये हो. म्हणजे तुमच्या समोर किंवा कोणासमोर माझी मान खाली जाऊ नये ना म्हणून मला खूप मदत करत जातो. राघव तुम्ही अभिमान खूप मदत केली मला आजपर्यंत. बाप्पा बाप्पा खूप मदत लागला रडायला. बाप्पा मला माहिती सगळी चांगली पोट्टी येती मस्त पडते. तुझी आई जर तुझ्यावर थांबली नसती ते दोघे आपल्या घरात जन्माला आले असते. काहीतरी चुकते ते मोठे आहेत ना बे तुझ्यापेक्षा. हो मोठे. मला आधी लग्न करायला लागलं असत. पहिले ते आले असते मग तू. पण तुम्हाला माहितीये काय या सगळ्यांपेक्षा जास्त जवळचा एक बेस्ट फ्रेंड आहे माझा. कोण बे? हरिश्चंद्र नागपूरकर म्हणून एक आहेत. बाप्पा तुझा चांगला फ्रेंड आहे मी. मग बेस्ट फ्रेंड ची एक गोष्ट ऐकशील? हो ऐकीन की. हे बघ दारू ना गंमत म्हणून प्यायची. दारूच्या नादी कधीच लागायची ना लक्ष तो बाप्पा. कधीच नाही प्रॉमिस. येस गुड बॉय. इंग्लिश बोललो मी बाप्पा. भारी बोलतो. तुम्हाला ते आठवतंय का काय रे? आकांक्षा मॅडम ना कानातली घ्यायची होते तेव्हा मी तुम्हाला पैसे दिले होते. दिले होते? ते पैसे मी नव्हते दिले. काय राघवने दिले होते तेव्हा माझ्याकडे नव्हते ना. पण नंतर हळूहळू करून देऊन टाकले सगळे परत. हो ना चांगलं केलं बाप्पा. हे सगळं मित्र नीट सांभाळ. हा आमचा ग्रुप खूप मस्त आहे. आकांक्षा मॅडम
त्या पण खूप चांगले. सुनबाई कोणाची बे? कोणाची? अबे माझी आहे ना. तुमची सुन नाही ती. ए काय बोलला? गप्पा बस तू. कोणाला बोलला तू बाप्पा? मला बोलून राहिलो. गप्पा बस तू. अबे मारू नये. काय बोलतो? कोण बाबां समोर एकतर बोलतोय एकतर दारू प्यायला त्यांचं. सॉरी बाबा. असू दे असू दे. परत नाही माफ केलं मी तुला. माझा सगळ्यात लाडका पट्टाय तुला सांगतो. पण हे आकांक्षा मॅडम माझी सून नाही हे परत कधी बोलायचं नाही. ती पोट्टी तुला सांगतो बरं का बाप्पा? बाप्पा झोपला. खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वारा मंद ती पावसाची सरचिंब ती निरुतूंचे सारे रंग मी काका काकूंकडे जाऊन येतो. हा हा बाप्पा जाऊन ये. नाही तर काकू म्हणाल मुंबईला गेला तर पोट्ट इसरलं. जा हो जाऊन ये. आणि सावजी भेटेल तिथे. नीट बोल त्याच्याशी. शेमड्या शेमड्या बोल नको. मोठं झालं ना लग्न आहे त्याचं. तेवढं कळत नाही का बाबा काय तुम्ही पण. बरं ठीक आहे. आणि जाताना सुनेला घेऊन जा बरोबर. शालमुलीला तिला कशाला? तिचं ऑलरेडी पाय दुखतोय. ए आकांक्षाला घेऊन जा. मॅडम बाबा मला खरं सांगा काकांनी काकूला सांगितलंय का माझ्या आणि आकांक्षा मॅडम बद्दल? काकांनी सांगितलं नसणार. तिने सांगितलं असेल तर येईल विचार. स्वतःच्या भावावर विश्वास आहे पण मायावर विश्वास नाही. एक एक मिनिट प्लीज प्लीज भांडू नका. प्लीज प्लीज. म्हणजे काकूला माहित नाहीये ना मग कसा घेऊन जाऊ मॅडम ना तिकडे कसं दिसेल ते? हा एकाच मैत्रिणीला घेऊन आलो काय वाटेल काकूला? हा बाप्पा किती हुशार आहे माझ. माझ्या गेलाय बाप्पा. जा तुला उशीर होतो जा सांभाळून जा. ओके चला निघतो. आई मी धू भांडी. बाप्पा मी आहे ना. धुतो ना आई. अरे बाप्पा राहू दे मी आहे जा. चला निघतो. कुठे चालला? काका काकूंना भेटायला. चल मी पण येतो. तू बोल ना आता एकटीला आकांक्षाला घेऊन गेलं तर कसं दिसेल? मी याला घेऊन गेलो कसं दिसेल? बाकी सगळे पोट्टे आपण एकत्र नंतर जाऊ ना. जाऊन आता एकटा. अच्छा
चल बाय रे. बाय 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 बाय. सांभाळ जा पप्पा. ठीक आहे. वर्गणीची पावती कशाला? ए नीट बघ ना, सोनाराची पावती आहे. तू काय गेला होता तालुक्याली, अंगठी टाकली बनवायला सोनाराकडे, केली ही पावती दाखव. हां हे पैसे दे त्याले आणि अंगठी घेऊन ये बाप्पा यायच्या आत. ओके बाबा. या ना भांडी घासायला, मदत करा. नाही नाही नको, तू छान दिसते इथून भांडी घासताना. नाही तिथे उभे राहून आडरी करण्यापेक्षा इथे या भांडी घासा. आडरी नाही सोडू तो का आता काय मांडव बांधू इथे उभं राहून? जमते का ते? जमते मांडव घाला. काम कर ना तुझं. मग तुम्ही जा ना. जा म्हणलं ना. सकाळ सकाळ कुठं? इथेच जरा बाजारात चाललो. एकटेच का? तुमचे फ्रेंड मंडळी कुठे आहेत ना? पण घरी आहेत, म्हणजे कामात आहेत, नाहीतर एकटा कसा निघेन मी. तेच म्हणलं. बरं रस्ते बिस्ते माहित आहे का सगळे? हा म्हणजे चुकणार नाही म्हणा, पण कदाचित. मग माझी कंपनी चालन का तुम्हाला? तुझी कंपनी कोण ना करे? हाय हाय, मुंह में राम बगल में छुरी. म्हणजे आओ विचारा ना स्पष्ट, येते का म्हणून? असं कसं बोलणार तू? वेगळा अर्थ काढलास ना. गावची आहे पण कोण कसं आहे ना कळतं मला. थांबा. तू इथे गाडी लावणार? हा मग आपल्या गाडीला हात लावायची हिम्मत आहे का कोणाची? बाकी जॅकेट मस्त आहे, एकदम ढिंचक दिसत आहे आज. थँक्स. तू पण एकदम छान दिसतेस. आय मीन ड्रेस खूप छान आहे. कपड्यांचं काय घेऊन बसला, माणसाचं मन चांगलं पाहिजे. मनाचा दिवा खूबसूरत तर आदमी भी खूबसूरत. सेम आहे. कोण? चल सांगतो. रूपा. राईट. थँक यू. बरं मुंबईत काय करता तुम्ही? खर तर मी कॅफे चालवतो, पण ती रोजी रोटी केली. माझं खरं पॅशन डान्स आहे. आय एम अ कोरिओग्राफर. डान्स? मला बी खूप आवडतं डान्स करायला. मला शिकवण. पण त्यासाठी तुला मुंबईला यावं लागेल, तिकडे माझा स्टुडिओ आहे. आता एवढं लांब येणं कुठं जमणार आमचं? आमचं बोरिया वेस तर इथं. त्यापेक्षा तुम्ही आहे तोपर्यंत शिकवण नाही इथंच. बघू वेळ मिळेल तसा. आता माझ्याकडं तर वेळच वेळ आहे, तुम्हाला किती वेळ पाहिजे बोला. काय गालातल्या गालात खवी पडून राहिली डिक्कीवाले हिरो. बरं ते सोडा, बाजारात कशाला चालला तू? चल कळेलच. डावी डावीकडं. ऐक ऐक हळू हळू, हे बघ एकदम हलक्या हाताने नाजूकपणे मालिश कर हा, दुखेल ना मला. अगं त्याच्यासाठी चाललंय ना हे. मी सौम्याला बोलव. थांब सौम्या. ए बाई नको ना, तिचा हात जड आहे, नको तूच कर. शालमली जड हाताचा गुण लगेच येतो माहितीये का तुला? नको, पण तू जड हाताने कपडेच वाळटा ही करेल काय ते? हे वाव हा ब्लू कलर मला हवा आहे. हे कावळे दर्शन फेर यार. नाही मी येणार. नाही तो डफर मी सिलेक्ट केला होता, तो माझा आहे. सुमित त्या डफरला सांग, एक बार जो हमने कोई चीज पसंद कर ली तो वो मरते दम तक सिर्फ और सिर्फ हमारी रहती है. हे बघ राघव, काव्य नाव आहे माझं. तुम्ही दोघं सेम वाटता ना म्हणून बोलतो. हो अगदी. बरं चला आता खेळायचं का? देखील चल.
तुला हवी काय खेळताय आम्ही राजा राणी खेळतोय आईला गोट्या ए मी पण खेळत अरे अगं शालमली तुझा पाय बरा नाहीये ना अगं ठीक आहे चालतं एवढं अगं बेबी तू रेस्ट कर वाटलंस तुझ्या वतीने मी खेळू का हो काही नको माझ्या वतीने मी खेळते तुझ्या वतीने तू खेळ मला खेळायचंय चला गोट्या खेळूया तू गल पड गल पड चलो पापे गल करते चलो मी चप्पल चल तिकडे हळू हळू शालमली बाकी सगळं थँक्यू यार राखव रूपमती बरोबर काय करतोय अरे सरपंचाची पोट्टी आहे भीती ती मला अरे तो लय गरम डोक्याचा आहे बे फालतू मध्ये मांडव घालली एकाचा मग त्या आलेल्या तिघींपैकी तुमची कोण असं काही नाहीये अजून सिंगल आहे अजून हो सध्या तरी खूपच बॅटिंग करता तुम्ही सध्या तरी सिंगलच म्हणे मग अंगठी कोणासाठी घेतली आता मला तर वाटली माझ्यासाठीच घेतली की काय तुला हवी असेल तर तुझ्यासाठी नवी घेऊ आपण नाही हो मस्करी केली बरं सांगा ना भांगड काय आहे उद्या इन्व्हिटेशन आल्यावर कळेल कसलं काय सबर का फल मीठा होता है रूपमती आओ बाय 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 चल 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 सुन सुन चल चल ओ ओ मुंबईचे भावने विनय काका तुम्ही इथे काय करताय तुझाच पिछा करत होतो आणि तुझ्या विशेष बोलून राहिलो आम्ही थँक्यू थँक्यू शिवा सरपंचाची पोट्टी आहे भीती बाप गरम डोक्याचा आधीच तो डायरेक्ट मांडव उभा करेल तुझ्या लग्नात बाप्पा याले समजव रे बाप्पा समजव यार खरं सांग तू आत्ता रूपमती बरोबर काय करत होतास विन्या विन्या ती मला रस्त्यात भेटली आणि त्या बिचारीने त्या दिवशी माझी किती मदत केली होती अच्छा म्हणून मग आता तू तिची मदत करत होतास का कसली मदत बे इथं पोट्टी पोट्ट्याला काय मदत करत असतात ते माहित नाही का आम्हाला बे काका तसं नाहीये तसं काय असेल तर सांगून टाक बाबा टाइमपासला इथे जागा नसते इकडं बाबा डायरेक्ट लाकडं रस्त्यात हा काका खरंच तसं काही नाहीये तुम्हाला आठवतंय का त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं तुम्ही एक गोष्ट बाजारात नेली होती आठवतंय का अच्छा अच्छा ते होय तेच करायला गेलो होतो दादा पण ना मला सांगायचं ना मी काय शेतात जाणार नव्हतो मी गेलो असतो एक मिनिट कुठली गोष्ट काय नाही काय नाही रे बाप्पा चल चल राघव आपण जाऊया चल 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 चार गोट्या अरे वा कोयबा खेळताय हो मी पण खेळला काम झालं असेल ती खेळायली काय हरकत नाही कसलं काम नो फिअर बाबा राघव इज हिअर पैसे मी दिलेले खर्च केले की तू तुझे केलेस बाबा तुम्ही दिला त्यातच आणली हो ना मग खेळायला काही हरकत नाही चलो खेलो
गाइस अभी लेडी लक लेडी लक मी काय म्हणतोय तू जास्त विचार करायचं सोडून दे उगाच होत्याचं नव्हतं करून बसशील विचार तू अगोदरच घाबरून राहिला नको रे ते खूप चिडतील माझ्यावर सिंपल जा विचार आणि परमिशन परमिशन काढ परमिशन त्यांना सांग ना की आम्ही सगळे एकत्र आहोत आम्ही दारू नाही पिणार प्रॉमिस फक्त एन्जॉय करू सांग दारू नाहीये एक मिनिट दारू असेल तर मी विचारणारच नाही अरे नाही ए अभ्या दारू नाही शांतपणे त्यांच्या कानावर तर घालावंच लागणार आहे की नाही हो शांतपणे जा विचार एवढं काही घाबरण्यासारखं पाया पडतो यार बिंदास जा आम्ही पाठीशी नाही होत हे बघ बघ मी जातो काय रे बाप्पा काय झालं खरे विना काय ग नाही काही नाही हा मग ठीक आहे काय नाही म्हणजे आहे ऍक्च्युली म्हणजे आम्ही असं म्हणत होतो नाही म्हणजे हे असं म्हणत होते मी नव्हतो म्हणत म्हणजे हे ते सांग ना ते काय म्हणत होते तर कळेल ना नाही म्हणजे असं म्हणत होतो आम्ही की हे म्हणजे ते नाही का ते पिक्चर मध्ये असत की असा ग्रुप असतो मित्रांचा मग ते बाहेर जातात रात्री शेकोटी बनवतात तिथेच राहतात ते नाही का तसं नसतं का ते हा काय सीन असतात बे ते अरे ते दिल सिनेमा मध्ये आमिर खान आणि माधुरी काय सीन आहे हो खूप मस्त सीन आणि आमिर खान खूप भारी का तर ते आम्ही आज शेतात जाऊ का प्लीज राहायला नाही एका रात्रीचा प्रश्न आहे फक्त हो बाबा लगेच परत येतो नाही सांगितलं ना एकदा जनावर असत तिथे विनय तुला माहिती आहे ना सांग द्यानले